आकाशचे ढोंगे विकी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत करते. बघूया आजच्या ठळक घडामोडी. ओबीसी विद्यार्थ्यांची परराज्यातील शैक्षणिक शिष्यवृत्ती बंद, या विरोधात नागपुरातील संविधान चौकात तीव्र निदर्शने. दुबई मार्गे सोने तस्करी करणाऱ्या तिघांना अटक, नागपूर पोलिसांची कारवाई. आणि नागपुरात स्वाइन फ्लू ने घेतले 30% रुग्णांचे जीव, मेडिकल मध्ये 108 रुग्ण तर 33 मृत्यू. नागपूर महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातून परराज्यात शिक्षण घेण्यासाठी गेलेल्या पात्र विद्यार्थ्यांना मिळणारी शिष्यवृत्तीचे आदेश काढून बंद केल्याच्या विरोधात ओबीसी विद्यार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला असून या विरोधात सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे आज राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाने संविधान चौकात तीव्र निदर्शने व जोरदार नारेबाजी करून संबंधित परिपत्रकाची प्रत फाडून तीव्र संताप व्यक्त केला आहे. जाणाऱ्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळालीच पाहिजे. हम आपला हक मानते. नागपुरातील संविधान चौकात राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला संबोधित करण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ बबनराव तायवाडे व महासचिव सचिन राजूरकर यांनी राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली असून विद्यमान राज्य सरकारने ओबीसी लोकांच्या संवैधानिक आणि हितांच्या विरोधात जाऊ नये असा सतर्कतेचा इशाराही त्यांनी दिलाय. ओबीसी लोक हे जागृत नाही असा समज जर राज्यकर्त्यांचा असेल तर तो त्यांनी काढून टाकावा. आता ओबीसी एक शक्ती म्हणून भारतात उभारत आहे, याची जाण देशातील राजकर्त्यांनी ठेवावी. परराज्यात शिक्षण घेणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यासंदर्भातील निर्णय शिंदे फडणवीस सरकारने रद्द केलाय. 5 महिन्यांपूर्वी महाविकास आघाडी सरकारने परिपत्रक काढले होते, हे आदेश काढून बंद केल्याच्या विरोधात आता ओबीसी विद्यार्थी संतापले आहेत. एकाच व्यक्तीने 2 उमेदवारांच्या नामांकन अर्जावर प्रास्ताविक म्हणून स्वाक्षरी केल्याने कुलगुरूंनी एकाच उमेदवाराचे नामांकन अर्ज रद्द केले. याविरुद्ध उत्तमचंद कांबळे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणी सुनावणी करताना न्यायाधीश अविनाश घारोटे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांच्या 10 ऑगस्ट 2022 नामांकन पत्र रद्द करण्याच्या आदेशाला स्थगिती दिली. सोबतच याचिकाकर्त्यास दिलासा देताना गोंडवाना विद्यापीठाच्या कुलगुरूंनी 17 ऑगस्ट 2022 रोजी दिलेल्या आदेशालाही स्थगिती दिली. एवढंच नव्हे तर याचिकाकर्त्याचा नामांकन अर्ज स्वीकार करीत उमेदवार यादीत समावेश करण्याचे निर्देश दिले. निवडणूक अधिकाऱ्यांनी उमेदवारी अर्ज रद्द केल्यानंतर याचिकाकर्त्याने कुलगुरू पुढे अपील केली होती. कुलगुरूंनीही याचिकाकर्त्यांची अपील फेटाळली. त्यानंतर याचिकाकर्त्याने न्यायालयात धाव घेतली होती. वकिलाने कुलसचिवांनी जारी केलेल्या अटीत एकापेक्षा जास्त व्यक्तीने प्रस्तावाचे समर्थन केल्यावर बंदी नसल्याचे म्हटले आहे. नियमानुसार कॉलेजियम ऑफ युनिव्हर्सिटी टीचर्सतर्फे 3 जणांना निवडले जाते. त्यानुसार कोणताही मतदार 3 उमेदवारांचा प्रस्ताव होऊ शकतो. प्रतिवादीतर्फे खुला प्रवर्ग, ASC, ST आणि NT व OBC प्रवर्गासाठी वेगवेगळ्या श्रेणीत निवडणूक क्षेत्राचे विभाजन करण्यात आले असल्याचे सांगितले. याशिवाय 3 श्रेणीलाही वेगवेगळ्या वर्गात विभाजित करण्यात आले. त्यानुसार एकापेक्षा जास्त उमेदवारांचे प्रास्ताविक होता येत नसल्याची माहिती न्यायालयापुढे दिली आहे. महाराष्ट्र विद्यापीठ कायद्यानुसार ही अट ठरवण्यात आल्याचेही सांगण्यात आले. यावर आक्षेप असल्यास कुलपतीकडे अपील करण्याची संधी, त्यामुळे याचिका विचारात घेऊ नये अशी विनंती न्यायालयापुढे करण्यात आली आहे. नावावणीत न्यायालयाने निवडणूक अधिकाऱ्यांच्या आदेशाला आव्हान दिल्यानंतर कुलगुरूंकडे अपील करण्यात आल्याचा पर्याय निवडल्याचे सांगितले. याचिकेत कुलगुरूंच्या आदेशाला आव्हान देण्यात आले आहे, त्यामुळे कुलपतींकडे अपील करण्याचा अर्थ सुरत नाही. यावर न्यायालयाने असलेल्या अधिकाऱ्यांचा वापर करीत याचिकेवर सुनावणी करीत असल्याचे सांगितले. वेगवेगळ्या वर्गातील वेगवेगळ्या जागांसाठीची ही निवडणूक आहे, कुठल्याही एका जागेसाठी नाही. त्यामुळे वेगवेगळ्या जागेसाठी उभ्या असलेल्या उमेदवारांचा पहिला व दुसरा प्रास्ताविक बनू शकतो. दोन्ही बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने सर्व प्रतिवाद्यांना नोटीस जारी करत 29 सप्टेंबर पर्यंत उत्तर मागितले. नागपुरात आज अचानक मेघगर्जनेसह मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. विजा आणि पाऊस यामुळे ढगफुटी तर झाली नाही ना, अशी शंका नागपूरकरांना काही वेळासाठी झाली होती.
पाऊस एवढा भयंकर होता की काही वेळातच रोडवरून पाणी वाहणे सुरू झाले. नागपुरातील उत्तर नागपूर, मध्य नागपूर आणि पूर्व नागपुरात अनेक ठिकाणी पाणी साचले होते. पावसाच्या अचानक सरी कोसळल्यामुळे वाहतूक करणाऱ्या नागपूरकरांना मात्र भयंकर त्रास झालाय. नागपूर शहर पोलिसांनी दुबई मार्गे सोने तस्करी करणाऱ्या तिघांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची चौकशी केली तेव्हा अनेक धक्कादायक खुलासे झाल्याची माहिती शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे. दुबई मार्गे देशभरात सोन्याची तस्करी करणाऱ्यांसाठी नागपूरचे आंतरराष्ट्रीय विमानतळ नवा पर्याय म्हणून समोर आला असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. सोने तस्करीमध्ये राजस्थानच्या नागौर येथील रॅकेट कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले. नागपूर शहर पोलिसांनी दुबई मार्गे सोने तस्करी करणाऱ्या तिघांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची चौकशी केली तेव्हा अनेक धक्कादायक खुलासे झाल्याची माहिती शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे. दुबई मार्गे देशभरात सोन्याची तस्करी करणाऱ्यांसाठी नागपूरचे आंतरराष्ट्रीय विमानतळ नवा पर्याय म्हणून समोर आला असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे. सोने तस्करीमध्ये राजस्थानच्या नागौर येथील रॅकेट कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. सोनं, मोबाईल आणि महागड्या वस्तू भारतात आणताना कस्टम ड्युटी भरावा लागतो. मात्र कस्टम ड्युटी वाचवण्यासाठी दुबईत काम करणाऱ्या गरीब कामगारांचा उपयोग केला जात असल्याची शक्यता पोलीस आयुक्तांनी व्यक्त केली आहे. नागपूर पोलिसांनी विमानतळावर पाळत ठेवून तिघांना पार्किंग लॉटमधून ताब्यात घेण्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले आहे. नागपूर विमानतळाच्या पार्किंगमधून तिघांना संशयाच्या आधारावर अटक केली आहे. त्यांच्याजवळ असलेल्या बॅगमध्ये लोखंडी हातोडीसह अनेक प्रकारचे साहित्य आढळून आले आहे. या वस्तू कुठून आणल्या याबाबत आरोपी ठोस माहिती देऊ शकले नाही. पोलिसांनी हातोडीची तपासणी केली असता 348 ग्रॅम सोने आढळून आले. अटक करण्यात आलेले आरोपी याआधी दरोड्यांच्या गुन्ह्यात सहभागी होते अशी माहिती देखील पुढे आली आहे. नॅरकोटिक्सची स्मगलिंगची काही प्रकरण आलेली नाही, परंतु दुबईचे मार्गाने गोल्ड स्मगलिंगचे एक रॅकेट आम्ही बस्ट केलेले आहे. त्यामध्ये घटनाक्रम असा आहे की 5 तारीखला एका रॉबरीची घटना गणेशपेठ पोलीस स्टेशनला रिपोर्ट झाली होती. त्या केसमध्ये आयफोन्स, 4 आयफोन्स आणि 4 ॲपल वॉचेस आणि काही ज्युसर मिक्सर एका लेबर दुबईवरून एका फ्लाईटनी नागपूरला उतरला. ते उतरल्यानंतर त्यांनी काही राजस्थान नागौर जिल्ह्याचे काही लोकांकडे ते बॅग हँडओव्हर केला. त्या बॅगमध्ये कस्टम्स ड्युटी वाचून ते हे कन्साइनमेंट आला होता. ते आल्यानंतर हे राजस्थानचे लोक गणेशपेठला एका लॉजकडे जात असताना त्यांना काही लोकांनी गाडीमध्ये येऊन ते रॉबरी करून गेला होता. त्या तपासामध्ये काही बाबी समोर आली होती. त्याचे नंतर काल नागपूर एअरपोर्टचे प्रेमायसेसमध्ये आमचे एक गोपनीय टीम लावण्यात आली होती आणि त्यामध्ये काही संशयित लोक, 3 संशयित लोक राजस्थानचे नागौर जिल्ह्याचे आम्ही घेतले ताब्यात. त्यांच्याकडे मोठा बॅग होता आणि बॅगमध्ये बरेचसे सामान होते. त्या सामानामध्ये काही हॅमर्स, लोहेचे हॅमर्स आणि काही स्टेपलर पेन्स अशा प्रकारचे भरपूर आयटम्स दिसला आणि त्यांना कशा काय आणले तर त्याबद्दल काही त्यांच्याकडून ठोस उत्तर भेटू शकला नाही. ते आयरन हॅमर्सला पूर्णपणे तपासणी केले असता त्यामध्ये 337 ग्रॅम गोल्ड त्या हॅमर्सचे आतमध्ये दिसून आला आणि अशा 337 ग्रॅम गोल्ड रिकवर करण्यात आलेली आहे. आणि तेच लोक पूर्वीचे रॉबरीमध्ये टिपरची काम पण केली होती अशा प्रकारची काही बातमी समोर येत आहे, म्हणून त्यांना रॉबरीचे केसमध्ये अरेस्ट करण्यात आलेली आहे. आत्ता या प्रकरणात जे त्यांनी कन्साइनमेंट दुबईवरून गोल्ड हे आणले हे कस्टम्स ॲक्टप्रमाणे गुन्हा होत असल्यामुळे त्यांना कस्टम्स अथॉरिटीजला आम्ही इन्फॉर्म करण्याची प्रक्रिया सुरू करत आहे. परंतु प्राथमिकरित्याने असं दिसून येते की कस्टम्स ड्युटी वाचवण्याच्या दृष्टिकोनातून काही दुबईमध्ये काही लोक बसलेले आहे जे नागपूरचे रूट आत्ता काही 1-1.5 महिन्यापासून सिलेक्ट केलेले आहे, ज्यामध्ये गोल्ड आणि इलेक्ट्रॉनिक आयटम्स प्रायमरली स्मगल होत आहे. याबद्दल कोणकोण या रॅकेटमध्ये समाविष्ट आहे त्याची तपास आमच्याकडून आणि नंतर ऑब्व्हियसली हे कस्टम्स ॲक्ट अंतर्गत गुन्हा होत असल्यामुळे
ते कस्टम्स अथॉरिटीज यांना इन्फॉर्म करण्यात आले. भंडारा जिल्ह्यातील कोंडा कोसरा येथे आरोग्य विभागाच्या वतीने बनावटी परवानगीचे कागदपत्रे तयार करून शासनाची दिशाभूल व फसवणूक करणाऱ्या आरोपींविरुद्ध कारवाई होण्यासाठी नागपुरात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी प्रसार माध्यमांद्वारे करण्यात आली. नागपुरातील प्रेस क्लब येथे आज कोंडा कोसरा आरोग्य विभागाच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. भंडारा जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या वतीने बनावटी परवानगीचे कागदपत्रे तयार करून शासनाची दिशाभूल व फसवणूक कोसरा येथील आरोपीने केल्याच्या माहितीच्या आधारात खात्रीशीर माहिती प्राप्त झाली होती. या आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात यावा व प्रकरणाची चौकशी करून संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी यासाठी रितसर तक्रार दाखल करण्यात आली होती, परंतु सदर प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत असल्याने पत्रकार परिषदेचे आयोजन केले गेले होते. यावेळी त्यांनी प्रशासनाला या आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली आहे. मी डॉक्टर मिलिंद येरणे. नर्सिंग कॉलेजच्या गैरव्यवहार आणि घोटाळ्या प्रकरणी मी ही पत्रपरिषद घेतलेली आहे. माझी एक तक्रार मी भंडारा जिल्ह्याला दिलेली आहे की त्यातमध्ये एक स्वर्गीय लक्ष्मणजी मोडघरे, जे अरुण मोडघरे चालवून राहिले आहेत, आणि त्यांनी तो एक ANM आणि GNMचा प्रस्ताव मुंबईला सादर केला होता. त्या प्रस्तावामध्ये शासनाची एक अट होती की 100 बेडचं रुग्णालय आणि एक पोल्युशन कंट्रोल बोर्डाचं सर्टिफिकेट हे आवश्यक होतं. त्यांनी ते 100 बेडचं गावामध्ये हॉस्पिटल नसताना मी माहितीच्या अधिकारात जे कागद मागितले त्याच्यानंतर मी त्या माहितीनुसार माहिती घेतली असता कोंडा कोसऱ्यात आमचं 100 बेडचं कोणतंच हॉस्पिटल नसताना त्यांनी बोगसनं बनावटी कागदपत्राच्या आधारे तो प्रस्ताव सादर केल्याचं निष्पन्न झालं. त्याच्यामुळे मी पोलीस स्टेशन अड्याळला इथे तक्रार केली होती. आज 45 दिवस झाले आहेत, पण त्या तक्रारीची कोणीच दखल घेतलेली नाही. आणि असेच 3 प्रस्ताव अजून परत भंडारा जिल्ह्यामधले मंजूर केलेले आहेत असे माननीय प्रबंधक मुंबई यांनी मला सांगितलं होतं. आता हे एक प्रकरण जर उघडकीस आलं तर इतर 3 प्रकरणाचाही छडा लागण्यास मदत होईल. आणि असेच प्रकरणपूर्ण संबंध महाराष्ट्रात आहेत असं मला शंका आहे. तेव्हा हे माझं जर प्रकरण FIR झाल्यास याची जर सत्यासत्यता पडताळून जर तुम्ही हे झालं तर मला न्याय मिळू शकेल अशी माझी खात्री आहे. आणि हे 45-45 दिवसाचा जो अवधी मला SP सरांनी दिला होता, त्या 45 दिवस उलटले असताना त्या अरुण मोडघरे यांच्यावर दंडात्मक कारवाई कोणी आणि FIR घेतल्या जात नाही आणि याच्यावर कारवाई व्हावी असं माझं स्पष्ट मत आहे. VKB न्यूजसाठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह वैदही चव्हाण यांची रिपोर्ट. वेळ झाली आता एका छोट्याशा विश्रांतीची. भेटूया विश्रांतीनंतर. Love you, Deepika. Bye. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुंच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर. बॉस ने मीटिंग बुलाई. बाहर बाहर उठो बैठो. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. नागपुर इज फेमस फॉर संतरे, टाइगर, जीरो माइल और सावजी खाना. और सावजी खाने को उसका असली स्वाद देते हैं सावजी मसाले, जिससे बनता है ऑथेंटिक सावजी खाना. मसालों में मसाले, अहिरकर ग्रुप के सावजी मसाले. Thank you.
विश्रांतीनंतर आपलं स्वागत. नागपूर ग्रामीण भागातून नागपुरात अभियांत्रिकीच्या शिक्षणासाठी आलेल्या मुलीकरिता कुटुंबियांनी लग्नासाठी मुलगा बघताच मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. वैष्णवी असे मृत मुलीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वैष्णवी ही अभ्यासात हुशार होती. तिला अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करायचे होते. त्यासाठी तिने नागपुरातील महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि वाणाडोंगरीमध्ये मैत्रिणीसोबत किरायाने राहत होती. MIDC पोलीस ठाणे हद्दीत पालकांनी लग्न ठरवताच मुलीने गळफास घेतल्याची धक्कादायक घटना नागपुरात उघडकीस आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वैष्णवी अभ्यासात हुशार होती. तिला अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करायचे होते. त्यासाठी तिने नागपुरातील महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि वाणाडोंगरीमध्ये मैत्रिणीसोबत भाड्याने राहत होती. तिच्या घरची आर्थिक स्थिती बेताची असल्याने कुटुंबियांनी तिचे लग्न करण्याचा विचार केला. तिला बघायला मुलगा येणार होता. आईवडिलांनी तिला याबाबत माहिती दिली. मात्र वैष्णवीला लग्नाऐवजी शिक्षण घ्यायचे होते, त्यामुळे गेल्या 3 दिवसांपासून ती तणावात होती. तिने आईवडिलांची समजूत घालण्याचा प्रयत्न देखील केला, परंतु शिक्षणासाठी आर्थिक अडचण असल्याने त्यांनी मुलीचे लग्न उरकवण्यावर त्यांनी भर दिला. त्यामुळे तणावात असलेल्या वैष्णवीने सोमवारी सकाळी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या प्रकरणी MIDC पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. स्वाइन फ्लूच्या वाढत्या मृत्यू संख्येने नागपूरकरांची चिंता वाढवली आहे. एकट्या मेडिकलमध्ये आतापर्यंत 108 रुग्णांची नोंद झाली असून 30% म्हणजे 33 रुग्णांचे जीव गेले आहेत. धक्कादायक म्हणजे मेडिकल व एम्स सोडल्यास अद्यापही मेयोसह महानगरपालिकेच्या रुग्णालयात उपचाराची सोय नाही आहे. उपराजधानीत एकीकडे गणेश उत्सवानिमित्त आनंदाचे वातावरण असताना दुसरीकडे मात्र डेंग्यूचे विघ्न गंभीर रूप धारण करीत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने स्वाइन फ्लूच्या रुग्णांसाठी 24 बेड वॉर्ड क्रमांक 13 राखीव ठेवला आहे. सध्या येथे 12 रुग्ण उपचारासाठी आहेत. यातील 3 रुग्ण व्हेंटिलेटरवर तर 4 रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. 1 जुलै ते 5 सप्टेंबर 2022 या दरम्यान या वॉर्डात 108 रुग्णांनी उपचार घेतले, त्यातील 33 रुग्णांचा जीव गेला आहे. नागपूर जिल्ह्यात 1 जुलै ते 31 ऑगस्ट 2022 या दरम्यान कोरोनाचा 18 मृत्यूची नोंद झाली आहे. 1 जुलै ते 5 सप्टेंबर 2022 या काळात एकट्या मेडिकलमध्ये स्वाइन फ्लूचे 33 मृत्यू झाले. एकूणच कोरोनाच्या तुलनेत स्वाइन फ्लूचे 51% मृत्यू झाले. हा धोका ओळखण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. शिक्षण मंत्री राजूभाऊ तांगसाळे यांच्या जर्मनीच्या तुला गुवेइका संबर्ग यांच्या हस्ते संविधान संस्कृती पुरस्कार शाल व अशोक वृक्ष देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी सुगत जेसिस आणि इंडिया पीस सेंटरच्या वतीने सिव्हिल लाईन नागपूर येथे बुद्ध फुले कबीर कॅम्पसमध्ये विशेष प्रमुख अतिथी उपस्थित होते. सुगत जेसिसतर्फे प्रेस रिलीज. शिक्षण महर्षी राजूभाऊ टाकसाळे यांनी संविधानिक दर्जाचे शिक्षण समाजाला बहाल करीत यशवंत तेलंग गेल्या अनेक वर्षांपासून कोरोना काळातील ज्यांच्या आई वडिलांचे छत्र हरपले अशा सर्व विद्यार्थ्यांना निःशुल्क शिक्षण प्रदान करण्याचे कार्य ही खरी सच्ची देशसेवा होय. ज्यांना ज्यांना शिक्षणाची दालने बंद होती त्या सर्वांना व भारतातील सर्वांना शिक्षण महर्षी राजूभाऊ टाकसाळे यांनीही शिक्षणाची दारे खुली करून महामानवांचे स्वप्न पूर्ण केल्याचे समाज परिवर्तनाच्या दिशेने ज्यांनी ज्यांनी समाज सुधारकांनी आपली या कार्याकरिता आहुती दिली त्या सर्वांना राजूभाऊ टाकसाळे यांना मानाचा मुजरा होय. शैक्षणिक क्षेत्रातील उंच भरारी फिनिस पक्षासारखी आहे. सत्कार्याला उत्तर देताना राजाभाऊ टाकसाळे म्हणाले की माझ्या आयुष्यातलं देशाला समर्पित असलेलं शैक्षणिक क्षेत्रातील हे माझं कार्य चिरकाल माझ्या कठीण परिश्रमाला सदैव नवे संकल्प नवे कौशल्य निर्माण करणार. यातूनच देशाला सामाजिक राजकीय क्रीडा अशा विविध स्तरातील कार्यात प्रतिभा संपन्न विद्यार्थी घडविण्याचे कार्य मी करीत राहीन याचीही ग्वाही देतो. नागपुरातील प्रेस क्लब येथे तुकारामजी मोने फिल्म प्रोडक्शनच्या वनश्री या हिंदी चित्रपटाचा पोस्टर लॉन्च कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी चित्रपटाचे निर्माते व कलाकार उपस्थित होते. तर या चित्रपटाच्या माध्यमातून जंगलाचे महत्व लोकांसमोर मांडण्याचा त्यांचा उद्देश असल्याचे निर्मात्यांनी यावेळी सांगितले. तुकारामजी मोने फिल्म प्रोडक्शनच्या वनश्री या हिंदी चित्रपटाचे पोस्टर प्रेस क्लब सिव्हिल लाईन्स येथे लॉन्च करण्यात आले. यावेळी चित्रपटाचे निर्माते तुकाराम मोने म्हणाले, मी 29 वर्षे वनविभागाची सेवा करून निवृत्त झालो असून शासकीय सेवेत रुजू झाल्यापासून पोलीस खात्याप्रमाणे वनविभागाच्या धर्तीवर हिंदी चित्रपट बनवण्याची माझी इच्छा होती. चित्रपट बनवले जातात आणि चित्रपटाच्या माध्यमातून जंगलांचे महत्त्व लोकांसमोर मांडण्याचा उद्देश निर्माण करण्यात आला आहे. चित्रपटाच्या कथेचा सारांश सांगायचा तर रमेश हा खेड्यात राहणारा एक साधा माणूस आहे. त्याचं आपल्या कुटुंबावर तितकंच प्रेम आहे जेवढं त्याला झाड आणि जंगल आवडतात आणि रमेश लोकांना झाड आणि जंगलाचं महत्त्व पटवून देतो. यावेळी चित्रपटाचे निर्माते व कलाकार उपस्थित होते. अनोखी फिल्म कथा इस फिल्म के अंदर जाने माने कलाकार है इसके अंदर और वनश्री ने का रोल निभाया है एमी ने. इतना पावरफुल रोल निभाया है, एक्सलेंट माइंड ब्लोइंग रोल है.
और इन्हें बेखूबी निभाया भी है। तो मैं जनता से यह कहना चाहता हूँ कि ये फिल्म नज़दीक के थिएटर में जाके जरूर देखना चाहिए। इसके अंदर पेड़ लगाओ पेड़ बचाओ, दूसरी बात लेडीज़ को यानी वुमन को एम्पावरमेंट करना, ये दिखाए लेडीज़ ने तो ये फिल्म देखना ही चाहिए। इसके अलावा ये सब स्कूल के बच्चों ने भी देखना चाहिए, क्योंकि आज के बच्चे कल के नागरिक हैं, तो उनको भी ये पेड़ के प्रति जागरूक रहना चाहिए, जागरूक हो जाएंगे। इसलिए स्कूल के बच्चों ने भी ये फिल्म देखना चाहिए और लेडीज़ ने भी देखना चाहिए और जेंट्स ने देखना चाहिए। और दूसरी बात, ये फॉरेस्ट डिपार्टमेंट के सभी लोगों ने, चाहे FDCM हो, सामाजिक वनीकरण हो, फॉरेस्ट टेरिटोरियल हो, सभी ने ये फिल्म देखना चाहिए, उनको भी मोटिवेशन मिल जाएगा। जो जंगल में काम करते, इतनी मेहनत करते हैं, तो उनको भी थोड़ा सा मैं मोटिवेशन देना चाहता हूँ। तो सभी ने ये फिल्म देखना चाहिए और एक ख़ास तौर पे अपने नागपुर शहर में पहला हिंदी चित्रपट है जो आज थिएटर में आ रहा है। ये 23 सितंबर को अपने नज़दीकी थिएटर में जाके ये फिल्म जरूर देखना चाहिए। VKB न्यूज साठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडे सह वैदही चव्हाण यांची रिपोर्ट। नागपूर शहरात एक वर्षापूर्वी QR कोड बीट पेट्रोलिंग सिस्टीम सुरू केले होते। हे सिस्टम झोन 1 ला पायलट बेसिसवर सुरू करण्यात आले होते, ज्यामध्ये यश प्राप्त झाल्यानंतर पूर्ण शहरात ही मोहीम सुरू करण्यात आली होती। सुरुवातीला 1500 जागांवर हा QR कोड लावण्यात आला होता, तर पोलीस प्रत्यक्ष जाऊन बीट पेट्रोलिंग करतात का, किती लोक याद्वारे रिपोर्ट करतात, त्यासाठी ही मोहीम राबवण्यात आली होती, याबाबत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अधिक माहिती दिली आहे। ते आम्ही नागपूर शहरात एक QR कोड बीट पेट्रोलिंग मॉनिटरिंग सिस्टम अंदाजन 1.25 वर्ष पूर्वी सुरू केलेले होते आणि ते सुरुवातीला आम्ही काही एका झोनला पायलट बेसिसवर सुरू केले होते। ते झोन 1 ला पायलट बेसिसवर सुरू झाल्यानंतर त्यांचे सक्सेस दिसून आल्यानंतर पूर्ण शहरात ही मोहीम सुरू करण्यात आली होती। यामध्ये प्राथमिक जे मेन इन्ग्रेडियंट ही सर्व मोहीमचे आहे की आम्ही काही व्हल्नरेबिलिटी मॅपिंग करून कोणकोणते ठिकाण आहे जिथे सुरक्षाचे विषय आहे, सेफ्टीचे विषय आहे, महिलांचे सुरक्षाचे विषय आहे किंवा संवेदनशील भाग आहे, अशा काही एरिया स्पॉट्स सिलेक्ट करून सुरुवातीला 1500 अंदाजन स्पॉट्सवर हे QR कोड लावण्यात आली होती। आणि जे आमचे बीट मार्शल्स आणि पेट्रोलिंग मोबाईल्स आहे यांना बंधनकारक होते की हे या स्पॉट्सवर जाऊन त्यांचे मोबाईल हँडसेटद्वारे ते QR कोड स्कॅन करायचे। स्कॅन करायची उद्देश ही आहे की म्हणून हे आम्हाला नक्की करते की हे लोक आमचे पेट्रोलिंग मोबाईल हे व्हल्नरेबल एरियाजला व्हल्नरेबल टाइमला जाऊन व्हिजिट करत आहे। तर VKB न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आज एवढंच, उद्या पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत, तोपर्यंत बघत रहा VKB न्यूज। नमस्कार।